नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्याकडे आहे रिअलमी 10 प्रो. प्रो प्लसचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, नाही बघितला तर नक्की जाऊन बघा. आजच्या व्हिडिओमध्ये रिअलमी 10 प्रो बद्दल सांगणार आहे. लक्षात ठेवा, रिअलमीचे नंबर सिरीज असतात ते वन ऑफ द मोस्ट हायएस्ट सेलिंग स्मार्टफोन्स असतात मिड रेंजमध्ये, बजेट रेंजमध्ये. आणि रिअलमी 10 प्रो जो आहे तो सुद्धा असाच काही असणार आहे का नाही हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. अनबॉक्सिंग फर्स्ट इम्प्रेशन तर आहेच, पण त्याच्याही आधी मी तुम्हाला सांगतो की याची प्राइस जी असणार आहे ना ती 17-18 हजारापर्यंत अशी माझी अपेक्षा आहे. अनबॉक्सिंगच्या वेळेला मला प्राइस माहित नाहीये, पण 17 किंवा 18 हजार ह्या प्राइस कडे बघून मग मी तुम्हाला सांगणार आहे की रिअलमी 10 प्रो कसा आहे. चला ओपन करूया. येलो, ब्लॅक अँड सगळ्यात आधी ऍज युजल जसं असतं डॉक्युमेंटेशन, सिम कार्ड, टूल आणि केस. केसची क्वालिटी ठीक ठाक आहे. जे साइड्स आहेत फ्लॅट आहेत, म्हणजे फोनचे जी साइड्स आहेत ना दॅट आर गोइंग टू बी फ्लॅट, केसवरनं कळतं येते. राईट, ऑलराईट, फोन हातात चांगला वाटतो. पण एक गोष्ट सांगू, प्रो प्लस पेक्षा थोडा हेवी वाटतोय. प्रो प्लस तर केवढा, इट वॉज व्हेरी 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 लाईट. 33 वॉट चार्जिंग येतं अँड यू गेट USB टाइप ए टू टाइप सी केबल. येस, दॅट्स अबाउट इट. चला ठेवूया सगळं साईडला, बघूया फोन कडे. ओ, अगेन टॉल फोन आहे मित्रांनो. इट इज अ टॉल फोन, फ्लॅट साइड्स, स्क्वेअरिश डिझाईन वाटतंय. आणि शायनी जसा प्रो प्लस होता तसा नाही आहे. इट इज काइंड ऑफ अ मॅट फिनिश. अँड खरं सांगू तर मला हा जास्त सोफेस्टिकेटेड असं वाटतं. एक गोष्ट चांगली आहे, प्रो प्लसमध्ये नव्हता 3.5 जॅक ह्याच्यात आहे. वरच्या बाजूला स्पीकर ग्रिल नाही आहे, पण ह्याच्यामध्ये ड्युएल स्पीकर्स आहेत, कारण की इयरपीस आहे ना तिकडनं आवाज येतो. सो इट डज हॅव ड्युएल स्पीकर्स. ओव्हरऑल इन हँड फील जो आहे खरंच चांगला आहे. वेट जसं बघूया, 180 ग्रॅम पर्यंत असेल असं वाटतंय. बघूया, 189.4 म्हणजे जवळजवळ 190 ग्रॅम आहे. मला वाटलेलं 180 पर्यंत असेल, बट इट इज ऑन द हेवियर साईड. पाडून बघायचं का? बघूया. प्लास्टिक बॅग आहे, काय आहे पुढं प्रोटेक्शन ते काही सांगितलेलं नाही आहे रिअलमीने, त्यामुळं शक्यता आहे की काहीतरी होईल या फोनला, पण नाही, काही झालेलं नाहीये. लुक्स गुड, चांगले. जरी तुमचे हात ऍव्हरेज साईजचे असतील ना, यू विल फील ऍब्सोल्युटली ऍट होम. चला बाहेर तर बघितलं, आता आतमध्ये बघूया काय काय आहे, प्रो आहे की नाही. लेट्स सी. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर मोठा डिस्प्ले, 6.7 इंचचा डिस्प्ले येतो, पण हा IPS LCD डिस्प्ले आहे. 120 Hz फास्ट रिफ्रेश रेट आहे आणि 240 Hz TSR टच सॅम्पलिंग रेट आहे. पण तुम्हाला सांगतो, IPS LCD डिस्प्ले जरी असला ना, इट इज अ ब्युटिफुल डिस्प्ले. म्हणजे बघा बेझल्स कडे बघा, एस्पेशली वरती, म्हणजे प्रो प्लस पेक्षाही बारीक बेझल आहे. लिटरली 1 mm थिक आहे. सो ऍब्सोल्युटली ग्रेट. म्हणजे मिड रेंज फोन्स मध्ये असा डिस्प्ले बघायला मिळत नाही. इट इज ऍब्सोल्युटली गॉर्जियस. व्ह्यूइंग अँगल्स वगैरे सुद्धा ठीक ठाक आहेत, म्हणजे दे आर गुड. कलर्स वगैरे चांगले दिसतात. IPS LCD आहे, पण इट इज क्वाईट गुड. ब्राईटनेस बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर 680 nits ब्राईटनेस आहे. ओव्हरऑल व्हेरी नाईस, म्हणजे 93% पेक्षा जास्त स्क्रीन टू बॉडी रेशो आहे बिकॉज ऑफ दोज थिन बेझल्स. जर का स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर हा 6 nm बेस्ड कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 या प्रोसेसर वरती येतो. ह्याच्यामध्ये दोन व्हेरियंट आहेत, 6128 आणि 8128. आणि 6128 ची प्राइस जी आहे ती मी 17-18 हजार रुपये विचार करतोय, आणि जी 8128 प्रॉब्ली 19999 किंवा 18999 बघूया आल्यानंतर काय होईल, बट दॅट इज वॉट आय थिंक द प्राइस इज गोइंग टू बी. UFS 2.2 स्टोरेज टाइप येतं, LPDDR4X रॅम टाइप येतं, 5000 mAh ची बॅटरी आहे, 33 वॉट फास्ट चार्जिंग आहे. मित्रांनो, जर का परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर 695 हा ट्राईड अँड टेस्टेड, म्हणजे 1.5 वर्षापासून आपण बरेच फोन याच्यावरती बघितलेले. इट इज अ व्हेरी व्हेरी डिसेंट प्रोसेसर. अंतुतू स्कोर 415000-420000 येतो. सो ऍब्सोल्युटली ग्रेट देअर. तुम्ही गेमिंग जर का करायचं असेल तर करू शकता. चांगला डिस्प्ले आहे, 120 Hz आहे, IPS LCD आहे, बट 120 Hz असल्यामुळे गेमिंग मध्ये तुम्हाला चांगलं वाटेल. मीडियम टू हाय सेटिंग्स वरती तुम्ही खेळू शकता आणि 40 FPS जनरली तुम्हाला गेम प्ले मिळेल. सो दॅट इज देअर. मी COD मोबाईल वगैरेच्या बद्दल बोलतोय, हेवी गेम्स बद्दल. नॉर्मल गेम्स तर एकदम मस्त चालतात, मक्खन. पण एक गोष्ट मक्खन अजिबात नाहीये, ते म्हणजे OS एक्सपिरियन्स. खरं सांगतो मित्रांनो, म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा सेटअप करत होतो ना, तेव्हा इतकं इरिटेटिंग वाटलं मला. ते सारखे रिकमेंडेशन येतात, सेटअप करताना सुद्धा ते म्हणतात की ऍप्स इन्स्टॉल करा, हे आमच्या ऍप स्टोर मधनं इन्स्टॉल करा, आणि सारखं म्हणजे तुम्ही घालवलं त्याला तरी परत परत सारखं येत राहतं. इव्हन गुगल प्ले स्टोर मधनं तुम्ही जेव्हा एखादा ऍप इन्स्टॉल करताना, तेव्हा सुद्धा जसं ऍप इन्स्टॉल होईल लगेच त्यांचं रिकमेंडेशन एक पॉपआउट, पॉपआउट असं नाही, एक स्क्रीन येते की हा हे इन्स्टॉल करा, ते इन्स्टॉल करा. आणि ते ऍप सुद्धा इतके फालतू येत ना, म्हणजे लिटरली आय वॉज रिअली रिअली अपसेट विथ दॅट. हे मी तुम्हाला नक्की सांगतो. ब्लोटवेअर सुद्धा पुष्कळ आहेत, म्हणजे काय करून टाकलंय OS. म्हणजे एक गोष्ट सांगू तुम्हाला, अँड्रॉइड 13 येतं आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे त्याची पूर्ण मजाच गेली, कारण की इतके ब्लोटवेअर होते. रिअलमी UI 4.0 आहे, विच इज बेस्ड ऑन अँड्रॉइड 13. ते चांगलं आहे, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स आजकाल मला नाही वाटत कुठलाही बजेट फोन तुम्हाला अँड्रॉइड 13 देतोय, बट दिस वन कम्स ऑन अँड्रॉइड 13 बट विथ लॉट्स ऑफ ऍड्स अँड रिकमेंडेशन विच इज नॉट गुड. नोव्हेंबरचा सिक्युरिटी पॅच आहे, सो दॅट इज वॉट OS इज. जर का कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं तर
ड्युएल 4G व्होल्टी आहे, वायफाय कॉलिंगचं सपोर्ट आहे, ड्युएल बँड वायफाय, तर तुम्हाला सांगितलं ब्लूटूथ 5.1 सपोर्ट. सेन्सर्स सगळे आहेत, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, आयपीएस एलसीडी असल्यामुळे याच्यावरती इन डिस्प्ले आहे. प्रो प्लस मध्ये तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, याच्यामध्ये साईड माउंटेड आहे, फेस अनलॉक सुद्धा आहे, अँड दे वर्क क्वाईट वेल. पण एक गोष्ट राहिली दाखवायची तुम्हाला, सिम कार्ड स्लॉट म्हणजे एसडी कार्ड स्लॉट येतो का, म्हणजे स्टोरेजसाठी जर का तुम्हाला एक्सपँड करायचं असेल तर बेस वेरियंट 128 GB चा आहे, पण तरीही बघूया लेफ्ट हँड साईड मध्ये आहे. लेट सी, डेडिकेटेड असाल नाही, डेडिकेटेड नाही आहे मित्रांनो, बट हायब्रिड सिम कार्ड स्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला जर का वाढवायचं असेल, एसडी कार्ड टाकायचं असेल, यू कॅन डू दॅट. बाकीचे फीचर्स सांगायचं झालं तर नोटिफिकेशन लाईट नाही आहे, एफ एम रेडिओ नाही आहे, याच्यात फुल एचडी स्क्रीन असल्यामुळे वाईड वाईन L1 सपोर्ट आहे, सो दॅट इज देअर. सार व्हॅल्यू विद इन लिमिट्स आहे, आयपी सर्टिफिकेशन नाही आहे त्याच्यात. चला कॅमेरा बद्दल बोलूया, ड्युएल कॅमेराज येतात मित्रांनो मागं, 108 MP HM6 सेन्सर सॅमसंग, जो प्रो प्लस मध्ये आहे तोच आहे, पण ह्याच्यामध्ये अल्ट्रा वाईड येत नाही, 8 MP जो प्रो प्लस मध्ये येतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला सरळ 108 पासून 2 वरती तुम्ही खाली उतरता. डेप्थ सेन्सर जो आहे, म्हणजे सिंगल सेन्सर जरी म्हटलं तरी चालेल, त्या डेप्थचा काही अर्थ नसतो. पुढे जो आहे तो 16 MP सेन्सर आहे, फोटोज वगैरे ठीकठाक येतात याच्यामध्ये. 108 MP नेटिव्ह मोड आहे, म्हणजे तुम्हाला 108 MP एक ऍक्च्युअल फोटो काढायचा असेल, नाहीतर मग ते पिक्सेल बिनिंग करून 12 MP 15-18 MP फोटो काढतो, पण त्याच्यामध्ये 108 MP नेटिव्ह मोड आहे जे तुम्ही युज करू शकता. आय डोंट नो वाय यू विल वॉन्ट दॅट, उगाच तुमच्या इमेजची साईज इतकी जास्त होईल. तसे आम्ही बरेचसे व्हिडिओ आणि फोटोज काढलेले आहेत, त्याची जी ड्राईव्ह लिंक दिलेली आहे, ओरिजिनल क्वालिटीमध्ये जे फोटोज आहेत ते नक्की जाऊन बघा. तर मित्रांनो असा आहे हा रिअलमी 10 Pro, माझ्या हिशोबाने चांगला आहे. एस्पेशली डिस्प्ले जर का आयपीएस एलसीडी जरी असला तरी मला याचा डिस्प्ले खरंच आवडलेला आहे, एस्पेशली दोज बेझल्स, म्हणजे मॉडर्न फोन वाटतो, फ्लॅगशिप लेवल फोनचे सुद्धा कधी कधी एवढे पातळ बेझल्स नसतात, सो दॅट इज डेफिनेटली गुड. दिसायला छान आहे, खरंच छान आहे, म्हणजे दिस लुक्स लाईक अ सोफेस्टिकेटेड फोन फॉर शुअर. आणि जर का 17-18 हजार रुपयामध्ये आला तर इट विल बी अ गुड बाय. का? कारण की 695 प्रोसेसर आहे, 5G आहे, 7 बँड्स आहेत 5G चे, जे म्हणजे बेसिकली पॉप्युलर बँड्स इंडियामध्ये जे आहे ते सगळे सपोर्ट करतो, तर सगळ्याच बाबतीत एक चांगला मिड रेंज फोन आहे जर का 17-18 हजार मध्ये आला तर. हाच 6128 जर का 19 वगैरे गेला तर मी म्हणेन ठीकठाकच फोन आहे. दॅट इज व्हॉट रिअलमी 10 Pro इज. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, आवडला, काही फायदा झाला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.